नागपूरमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना घडली. एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नंदू भोसले असं या तरुणाचं नाव आहे. गोंडखेरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात त्याचा मृतदेह आढळला. तीक्ष्ण हत्यारानं त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेत. अज्ञात मारेकऱ्यांनी नंदू भोसले याची हत्या केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. कळमेश्वर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत. गेल्या काही दिवसात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्या, दरोडा, लूट, जाळपोळ अशा घटना नागपुरात वाढल्या आहेत. त्यामुळे राज्याची उपराजधानी क्राईम कॅपिटल बनली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. April 30, 2018 ते आजपर्यंतच्या गुन्हेगारीच्या घटनांवर एक नजर टाकूया. 26 एप्रिल तडीपार गुंड राहुल पावसकरची हत्या. 27 एप्रिल अविनाश माहुरलेची दगडानं ठेचून हत्या. 30 एप्रिल समर्थनगरमध्ये दरोडा. घरातील नागरिकांना बंदी करत लूट केली. त्याच दिवशी गळा चिरून पतीनंच केली पत्नीची हत्या. गुरुदेवनगर पेट्रोल पंपावर दरोडा, चौकीदाराची हत्या. 3 लाडपुरा परिसरात गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड. 3 मे रामनगरमध्ये दिवसा ढवळ्या हत्या. 4 मे टोळी युद्धातून श्रीकांत गुहे या गुंडाची हत्या. हवाला लूट प्रकरणी 3 पोलिसांसह 7 जणांना अटक. 5 मे गोंडखैरीला 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.